ध्येयाचा सुगंध लाभला जीवना, ध्येयाचा सुगंध लाभला जीवना। शौर्य पराक्रमाचे महामेरू, रयतेचा आधार, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न केले त्यांनी साकार। वंदन करुणी शिवाजी महाराजांचे त्रिवार। जय नमस्कार माझे सर्व गुरुजन व बालमित्रांनो, आज शिवजयंती निमित्त मी चिरंजीव आविष्कार बाबा शिंदे वर्ग 5वी तुकडी ब, आज शिवजयंती निमित्त मी शिवरायांविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे, ते आपण ऐकून घ्यावे ही नम्र विनंती। शिवाजी महाराज थोर पुरुष होते, आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो। शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो, कारण शिवाजी महाराजांनी महान कार्य केले। शिवाजी महाराजांचा जन्म पूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात राज्य स्वराज्य नव्हते, स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य होय। महाराष्ट्राचा अर्धा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांनी आपापसात वाटून घेतला होता। खरे तर पहिल्यांदा शहाजीराजांनी निजामशाहकडे होते। निजामशहाने शहाजीराजांच्या सासऱ्याची हत्या केली होती, कारण तो हलक्याशा कानाचा होता आणि म्हणून शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशहाला शरण गेले। आणि नंतर शहाजीराजांनी निजामशाही विरुद्ध चालून जायचे होते, मग आता इकडे आड आणि तिकडे वीर असे झाले होते। मग त्यांना जिजाबाईंना ठेवायचे कुठे याचा विचार करू लागले। मग त्यांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली। मग त्यांना शिवनेरी किल्ला ठेवण्यावर निर्णय घेतला। शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार भोसले घराण्यातलेच होते। पुढे शिवनेरीवर एक हिरा चमकला आणि तो हिरा होता आपल्या सर्वांच्या आवडीचे छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यांचा जन्म फाल्गुन शके 1930 साली झाला, म्हणजे मराल 19 फेब्रुवारी 1630 साली झाला। आता सर्वांना प्रश्न पडला असेल की बाळाचे नाव शिवाजी का ठेवले, त्याचे दोन कारणे आहेत। एक म्हणजे त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला आणि दुसरे कारण म्हणजे शिवनेरीवर शिवाजी देवीचे मंदिर होते। ते थोडे मोठे झाले आणि त्यांचे लक्ष राजगडाकडे गेले। शिवरायांच्या डोक्यात एक विचार आला की राजगडावर हिरवा झेंडा का फडकतो, आपला भाव तिरंगा झेंडा किंवा भगवा झेंडा का फडकत नाही। मग त्यांनी किल्ल्याची पाहणी काय केली। त्या किल्ल्याचे किल्लेदार होता वापी दुष्ट क्रूर इनायत खान, तो तिथल्या स्त्रियांना छळत असे। शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने नूर खान सरदाराला पाठवले, पण तो काय मारू शकला नाही। आदिलशहाचे अनेक सरदार पराजित होऊनच आले होते। आदिलशहाला आपल्या ताकदवार सरदाराची आठवण झाली, त्याचे नाव होते अफजल खान। अफजल खान क्रूर होता आणि पपटी होता। त्याने शिवाजी महाराजांच्या भावाला संभाजी महाराज यांना कपटेने मारले होते आणि इकडे तो स्वराज्यावर चालून येत होता। शिवरायांकडे सईबाई आजारी होत्या। काही काळाने त्यांनी सईबाईंचे निधन झाले, दुःखाचे डोंगर कोसळले होते। त्याच काळात जिजाबाईंनी शिवरायांना धीर दिला। मग अफजल खानाने शिवाजीला बिळातून बाहेर काढण्यासाठी त्याने तुळजा भवानीचे मंदिर फोडले आणि राजगडाकडे झेप घेतली। हिरांनी शिवरायांना सूचित केले, मग शिवराय प्रतापगडेकडे झेप घेत होते। अफजल खान वाई मध्ये आला होता। शिवरायांना त्याला पत्र पाठवले की आता माझ्यात काही हिम्मत नाही, मी तर फारच घाबरलोय। खान साहेब, प्रतापगडाकडे पायथ्याशिवाय हीच आपल्याला नम्र विनंती, हसावे का रडावे हे खानाला काही सुचत नव्हते। शिवरायांनी इकडे शंभू महादेवांची पूजा केली, अंगात चिलखत चढवले, डोक्यामध्ये जिरे टोप घातला, हातात वाघ नखे घातले आणि अफजल खानाची भेट घ्यायला निघाले। तेवढ्यात माणसे त्यांना अडवत होते, राजे आम्हाला बी येऊ द्या हो तुमच्या बरोबर, राजे म्हणाले। राजे त्यांची समजूत काढत होते। त्यांना ते म्हणाले, आमची चिंता करू नये, आमचे जर बरे वाईट झाले तर शंभू राजांना गादीवर बसा, आऊसाहेबांचे आज्ञेचे पालन करा, स्वराज्य सांभाळा। माझ्या लेकरांनो स्वराज्य सांभाळा, आता आम्ही निघतो। इकडे अफजल खान स्वप्नी बघत बसला होता। शिवाजी महाराज शामियानात आले आणि बाहेर गेले, कारण माहिती त्यांनी पंथांना पाठवले पुन्हा की मुझे
सय्यद बंडशी बहुत डर लगता है, खान साहेब त्यांनी त्यांना बाहेर काढावे। आता खानाची परिस्थिती बघण्यासारखीच झाली होती, त्याला धडराडता भी येत नव्हतं आणि हसता भी येत नव्हतं। शिवरायांनी जेव्हा माला याला त्याच्यावर लक्ष ठेवायला असा आदेश दिला, मग शिवराय शामियानात आले। खानाने त्यांना विचारले, शिवाजी अरे शिवाजी बघतोस काय, आम्ही तुझ्या काकासारखे, ए तू मला भेट भेट। मग शिवराय सावधपणे पुढे जात होते, एकदा मिठी मारली, दुसऱ्या वेळेस त्याने आपल्या डाव्या बघल्यात गच्च आवळले। मरा मला मला खानाने कटियार काढली आणि शिवरायांवर मारली, अंगात चिलकत असल्यामुळे टर्र आवाज झाला। मग खानाला शिवरायांची चाल समजली, नंतर दुसरा वार करण्याआधी शिवराय चपळाईने वाघ नखे दुरुस्त केले आणि त्या खानाच्या डाव्या बगलेत त्याचे आतडे बाहेर काढले। मग मग खान म्हणाला, अल्लाह अकबर, धोका दिया रे धोका दिया। सय्यद बंडा धावत आला, मागून वार करणार तेवढ्यात शिव जीवा आला आणि त्याने ते सय्यद बंडाचा हातच कापला। अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा, अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा, अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा। धन्यवाद।